केरळला निसर्गाच्या प्रकोपाचा फटका बसलाय पूरपरिस्थितीमुळे केरळमधील नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत त्यांच्यासाठी सर्व स्तरातून मदत होऊ लागली आहे आज खासदार धनंजय माडिक यांच्या संपर्क कार्यालयात अनेक व्यक्ती संस्था शाळांकडून कपडे धान्य यासह विविध वस्तू जमा करण्यात आल्या आहेत यापुढे मदत करताना इच्छुक असलेल्यांनी धान्य किंवा नाशवंत पदार्थ न देता कपडे द्यावेत असं आवाहन खासदार धनंजय माडिक यांनी केलंय निसर्गानं नटलेल्या केरळला यावर्षी पुराचा प्रचंड मोठा फटका बसलाय मोठ्या प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झालीय पूर परिस्थितीत अनेक नागरिक अडकून पडलेत त्यांच्यासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केलेत आज खासदार धनंजय महाडिक यांच्या रुईकर कॉलनी परिसरातील संपर्क कार्यालयात केरळ पूरग्रस्तांसाठी अनेकांनी मदत आणून दिली विक्रमनगर इथल्या इगल प्री प्रायमरी स्कूल तसंच राजलक्ष्मी नगर देवकर पाणंद इथल्या रणवीर फाउंडेशनच्या वतीनं आबाल वृद्धांसाठी आवश्यक कपडे साड्या गहू तांदूळ साखर असं साहित्य खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्याकडे सुपूर्द केलं यावी रमेश चावरे संजय कुलकर्णी विजय दैने सुरेश पाटील विनय खोपडे सुजित साळोखे गुंडोपंत जिचकर वर्षा चावरे उपस्थित होते कोल्हापूर पाटीदार सनातन युवक मंडळ आणि पटेल समाजाच्या वतीनं दोन हजार आंतरवस्त्र आणि पंतप्रधान रिलीफ फंडासाठी एक लाखाचा धनादेश देण्यात आला यावेळी हरीश पटेल प्रवीण पटेल धीरज पटेल महेश पटेल शंकर पटेल वसंत पटेल विपुल पटेल सचिन पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीनं अविनाश कुंभार बी जी पाटील जितेंद्र पाटील ब्रह्मा पाटील रमेश सावंत ओंकार डकरे यांनी आठ बॅगांमधून महिलांसाठी साड्या आणि आवालवृद्धांना कपडे दिले सुजाता मालावलकर यांनी पूरग्रस्तांसाठी साड्या पॅन्ट शर्ट प्रदान केले सरदार पार्क इथल्या सुरेश भोसले दिनेश चव्हाण स्मिता कुलकर्णी वर्षा डोईफोडे अंजली आफळे यांनी पाचशे लोकांना उपयुक्त ठरतील असे कपडे साड्या आणि चादरी प्रदान केल्या भागीरथी महिला संस्थेच्या श्रद्धा शिर्के रंजना शिर्के निलिशा सामंत यांनी पूरग्रस्तांसाठी कपड्यांची मदत केली तर छोट्या रुग्ण शिर्के यांना खाऊचे पैसे पूरग्रस्तांसाठी दिले डॉक्टर अमृता पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साड्या आणि लहान मुलांचे कपडे दिले ईशान्य रिअल ट्रस्ट कंपनीच्या अरुण पाटील प्रशांत घोरपडे युवराज पाटील इंद्रजीत जाधव यांनीही मदत दिली अस्मिता विभूते किरण पाटील दत्तात्रे देशपांडे राजश्री शिंदे यांनी मदत केली ताराबाई पार्क इथल्या महावीर कापसे आणि ग्रुपनं एकवीस किलो चहा पावडर मदत स्वरूपात दिली तसंच बाळासाहेब कापसे यांनी देखील अकरा किलो चहापूड दिले उसगाव इथल्या डी के व्ही एन हायस्कूलच्या वतीनं मुख्याध्यापिका वैशाली निंबाळकर शिक्षिका जबीना शेख जयश्री खडके शुभांगी गुरव यांनी तांदूळ डाळ कडधान्य कपडे असं एक ट्रक साहित्य पूरग्रस्तांसाठी जमा केलं याबरोबरच अजय वराडकर ताराबाई पार्कातील आचल तेजवाणी कदमवाडी इथले अरुण कोळी रामानंद नगरातील मोहन गाव बालाजी पार्कातील वसंत पोतदार शिवाजी तुपारे राजारामपुरीतील ऋतुराज यादव गांधीनगर इथल्या ऋतिका अमलानी यांच्यासह अनेक व्यक्ती आणि संस्थांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या संपर्क कार्यालयात येऊन केरळ पूरग्रस्तांसाठी मदत दिली यापुढे मदत देऊ इच्छिणाऱ्यांनी धान्य आणि नाशवंत पदार्थांऐवजी चांगले कपडे आणि अंतरवस्त्र द्यावीत असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे के